दरम्यान एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपचाच असणार आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पदाचा पॅटर्न कायम राहील. महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे ही प्रमुख पदं कायम राहतील. शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत योग्य सन्मान दिला जाईल अशा पद्धतीची ही ताजी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भाजपचाच असेल असं कळत आहे. एकंदरीतच मुख्यमंत्री कोण होणार ही सत्ता सगळ्यात मोठी उत्सुकता उरलेली आहे. कारण सहा मुख्य पक्षांच्या या लढतीमध्ये भाजप 137 जागांसह अव्वल नंबरवरती जाऊन पोहोचलेला आहे. आणि आता यामुळेच भाजपचाच चेहरा हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल असं सूत्रांच्या माध्यमातून कळलेलं आहे. आणि एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पदाचा हा पॅटर्न असाच सुरू राहील असंही कळत आहे. आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत. अभिषेक, भाजपचा चेहरा मुख्यमंत्र्यांचा चेहरा असेल हे खात्रीलायक कळत आहे, आणखीन काय अपडेट आहे याबद्दल? पाहायचं तर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा जो पॅटर्न आपण पाहिलेला होता तोच पॅटर्न पुन्हा एकदा आपल्याला या नव्या सरकारमध्ये पाहायला मिळू शकणार आहे. आणि सोबतच दुसरीकडे पाहायचं तर जो मँडेट सध्याला या एकूणच महायुतीला मिळालेला आहे आणि त्यामुळे भाजपच्या देखील जागा ह्या वाढताना पाहायला मिळतात. साधारणपणे आता जर का पाहायचं तर 133 ह्या भाजपच्या जागा आपल्याला दिसत आहेत, ज्यामध्ये ट्रेडिंग लीडिंग असेल किंवा मग ज्या जिंकलेल्या जागा आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे कुठंतरी भाजपचाच मुख्यमंत्री जे आहे ते बनणार आहे. मात्र दुसरीकडे जर का पाहायचं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना देखील सत्तेतला वाटा जो आहे तो सन्मानजनक मिळणार अशी देखील सूत्रांची माहिती मिळते. आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर सध्याला जर शपथविधी पाहायचं तर त्याकडे सगळ्यांच्याच नजर असणार आहे. माहितीबद्दल तर मुख्यमंत्र्यांचा चेहरा हा भाजपचाच असेल असं आपल्याला सूत्रांकडनं कळलेलं आहे. पण या संदर्भात आपण खरं तर या निकालानंतर अनेक प्रश्न सुद्धा आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची उत्सुकता आहे. विजय, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.